झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या बातम्यांचा झटपट आढावा घेतल्यानंतर देश विदेशातल्या घडामोडी पाहूयात झटपट। पेट्रोल दरवाढीवर तुर्तास दिलासा नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी स्पष्ट केलंय। आर्थिक संकटामुळे उपाययोजना आवाक्याबाहेर असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पेट्रोल दरकपातीचा निर्णय तुर्तास होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। पेट्रोल दरवाढीवरून यूपीए मधला दुसऱ्या क्रमांकाचा घटकपक्ष तृणमूल काँग्रेस आंदोलन करणार आहे। पक्षाच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन करणार आहेत। भाजप हा मतभेदांचा पक्ष आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे। भाजपात एक अध्यक्ष तर दुसरा सुपर अध्यक्ष आहे अशी बोचरी टीका पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली आहे। टीम अण्णांमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याचं समोर आलंय। टीम अण्णा सदस्य शिवेंद्र सिंह चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केलाय। भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनांबाबत फेसबुकवरून माहिती मिळते असा आरोप त्यांनी केलाय। बेनामी संपत्ती प्रकरणी आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे नेते जगमोहन रेड्डीची पुन्हा सीबीआय चौकशी केली जाणार आहे। त्यांना अटक होण्याच्या शक्यतेमुळे परिसरात 144 कलम लागू करण्यात आलाय। या प्रकरणी आंध्र प्रदेशच्या एका मंत्र्याला अटक करण्यात आली आहे। नागरी उड्डाण मंत्री अर्जुन सिंह यांनी शुक्रवारी एअर इंडियाच्या संपकरी वैमानिकांची भेट घेतली। तुमच्यावर अन्याय होत असेल तर सरकार आपलं कर्तव्य बजावेल, त्यामुळे वैमानिकांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावं असं आवाहन अर्जुन सिंह यांनी केलंय। रशियन भाषा बोलल्या जाणाऱ्या प्रांतांतील रुग्णालयं शासकीय संस्था न्यायालयामध्येही रशियन भाषेच्या वापराला संमती देण्याच्या विधेयकावरून युक्रेनच्या संस्थेत हाणामारी झाली। या हाणामारीने इतकं गंभीर रूप धारण केलं की यात काही खासदारांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। घटना समितीची मुदतवाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत नेपाळचे उपपंतप्रधान कृष्णा सितौला यांनी राजीनामा दिलाय। नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने 27 मे ही घटनेचा मसुदा तयार करण्याची अंतिम मुदत दिली होती, मात्र वारंवार ही मुदतवाढ होऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। दिल्लीच्या तापमानात 45.2 अंश सेल्सिअस इतकी वाढ झाल्याने दिल्लीने आतापर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडल्याचं सांगण्यात येत आहे। येणाऱ्या काळात दिल्लीतील तापमान याहून अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दिल्लीतील तापमानात वाढ होत असताना श्रीनगरमध्ये तापमान कमी झाल्यामुळे येथील नागरिक तसंच पर्यटक या पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसतायत। येणाऱ्या काळात हवामानातला हा बदल असाच कायम राहील असं सांगण्यात येत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।